सध्याला राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालाय. याच दरम्यान प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यानं प्रति घराला केवळ 200 लिटर पाणी वाटपाचा निर्णय मागे घेण्यात आल्याचं मांजरा धरणावर निर्णय घेणारे लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे लातूरसह आंबेजोगाई, बीड, उस्मानाबाद आणि लातूर शहरातील नागरिकांना तूर्तास एक महिना तरी दिलासा मिळाला आहे. परिस्थिती लक्षात घेता माननीय विभागीय आयुक्तांची चर्चा केल्यानंतर आणि आता निवडणुकीच्या दरम्यान एवढ्या मोठ्या पद्धतीच्या व्यवस्था हे सुद्धा करणे शक्य होणार नाही आणि मतदानाची प्रक्रियासुद्धा आम्हाला शांतपणे पार पाडावा लागेल आणि ह्या अनुषंगाने हे जे 1 ऑक्टोबरचा जे निर्णय आहे आणि तो 1 नोव्हेंबरपासून हा आपण पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी काही घाबरून जाण्याचे प्रश्न नाही आहे आणि आणखीही 10-15 दिवस अपेक्षा आहे. जर त्या ठिकाणी धरणपात्रामध्ये जर पाणी वाढल्यास आणखीही हे 1 नोव्हेंबरचा कदाचित गरजही पडणार नाही असे मला वाटतं.